नमस्कार मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण माहितीचा अंदाज लावायला म्हणजे अप्रॉक्सिमेशन शिकूया. चंपापूर मध्ये गावकरी आजकाल इमारती बांधण्यासाठी खूप झाडे तोडत आहेत, त्यामुळे दिवसेंदिवस गावात गर्मी वाढत आहे. हे बघून तुफानने ठरवले आहे की 6 महिन्यांपर्यंत दर महिन्याला तोडल्या जाणाऱ्या झाडांची संख्या नोंदवून घेईन, म्हणजे तो 6 महिन्यांनी गावकऱ्यांना ती माहिती दाखवून त्यांना झाडे तोडण्यापासून थांबवू शकेल. तुफानने पटकन एका कागदावर अशा प्रकारे एक उभी रेष काढली ज्याच्यावर त्याने सुरुवातीपासून दर महिन्याला तोडल्या जाणाऱ्या झाडांची संख्या दर्शवली. त्याने यासाठी 1 सेंटीमीटरच्या समान अंतरावर 50-50 वाढवत शून्यापासून 400 पर्यंत संख्या लिहिल्या आणि प्रत्येक संख्येपासून अशा प्रकारे आडवी रेष काढली. मग त्याने प्रत्येक 2 संख्यांच्या मध्ये समान अंतरावर उभ्या रेषेवर आणखी 4 छोट्या रेषा काढल्या. आता त्याने उभ्या रेषेवर शून्यापासून सुरू करून एक अशी आडवी रेष काढली. तो 6 महिने तोडल्या जाणाऱ्या झाडांची संख्या मोजणार असल्यामुळे या आडव्या रेषेवर त्याने समान अंतरावर 1 पासून 6 पर्यंतच्या संख्या लिहिल्या आणि त्या संख्यांवर उभ्या रेषा काढल्या आणि मग आडव्या रेषेवर लिहिलेल्या संख्यांच्या मध्ये समान अंतरावर 3-3 उभ्या रेषा देखील काढल्या. चला आता मी दर महिन्याला या कागदावर त्या महिन्यापर्यंत तोडलेल्या एकूण झाडांच्या संख्येवर एक खूण करतो. 1 महिना झाला आणि गावातली झाडे तोडली जात होती. त्याने महिना अखेरीपर्यंत तोडलेल्या एकूण झाडांची संख्या मिळवली. अरे देवा, या महिन्यात एकूण 40 झाडे तोडली आहेत. चला मी या कागदावर अशा प्रकारे बिंदू काढून दर्शवतो. तुफानने दर महिन्याच्या शेवटपर्यंत तोडलेल्या एकूण झाडांची संख्या मोजून या कागदावर दर्शवली. बघता बघता 6 महिने झाले. ही तर खूपच गंभीर समस्या आहे. दर महिन्याला इतकी झाडे तोडली गेली आहेत, परंतु सर्वात जास्त झाडे कोणत्या महिन्यात तोडली गेली? मुलांनो, तुम्ही हा आलेख बघून सांगू शकता का की कोणत्या महिन्यात सर्वात जास्त झाडे तोडली गेली? दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्याच्या बिंदूंमध्ये सर्वात जास्त अंतर आहे, त्यामुळे सर्वात जास्त झाडे तिसऱ्या महिन्यात तोडली गेली आहेत. 5व्या महिन्यात तिसऱ्या आठवड्याच्या शेवटपर्यंत एकूण किती झाडे तोडली याचा अंदाज मी कसा लावू? मी 4व्या आणि 5व्या महिन्याच्या या बिंदूंना एका सरळ रेषेने जोडून घेतो. अशा प्रकारे जिथे 5व्या महिन्याच्या 3व्या आठवड्याची उभी रेषा या रेषेला जोडली जात आहे, त्या बिंदूने मी याचा अंदाज लावू शकतो की 5व्या महिन्याच्या 3व्या आठवड्याच्या शेवटपर्यंत एकूण किती झाडे तोडली गेली असतील. अरे देवा, हा बिंदू तर 270 वर आहे. 5व्या महिन्याच्या 3व्या आठवड्याच्या शेवटपर्यंत एकूण 270 झाडे तोडली. मला लवकर जाऊन गावकऱ्यांना हा आलेख दाखवावा लागेल. तुफानने सर्व गावकऱ्यांना एकत्र करून त्यांना तो आलेख दाखवला. सर्व गावकऱ्यांना तुफानचे म्हणणे समजले
आणि त्यांनी मिळून झाडे न तोडण्याचा निर्णय घेतला. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण माहितीचा अंदाज लावणे म्हणजे अप्रॉक्सिमेशन याबद्दल शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे याबद्दल आणखी जाणून घेऊ.